भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्यासोबत आहे. आशिष भाऊ, काय सांगणार? काटोल विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम, स्थानिक नेत्यांना कसं वाटतं, काय वातावरण आहे? बघा, नेत्यांपेक्षा जनतेला अतिशय हे भावलेलं आहे. एवढा मोठा माणूस, राज्याचे राहिलेले मुख्यमंत्री, आता असलेले उपमुख्यमंत्री, विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा त्यांनी कायापालट केला. अपेक्षा हीच आहे की त्यांच्या इच्छा आगमनामुळे, रात्रभर त्यांच्या राहिल्यामुळे नक्कीच काटोल विधानसभेमध्ये विकासाचे नवे पर्व हे चालू झाल्याशिवाय राहणार नाही. गावामध्ये जाऊन आपलेपणा जो त्यांनी दाखवला, शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत असो, दलितांच्या सोबत असो, विविध तरुणांच्या सोबत त्यांची जी मिळण्याची एक पद्धती होती, ती नक्कीच जनसामान्यांना भावलेली आहे. आणि ह्याच पद्धतीने महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये BJP नेते, कार्यकर्ते हे गाव चलो अभियानाअंतर्गत गावातील लोकांशी, समाजाशी संवाद साधतायत, त्यांच्याशी आपलेपणा वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतायत. आणि नक्कीच जर सत्ताधारी पक्षाचा नेता आला तर विकासाच्या दृष्टीने देखील फार मोठा फायदा त्या भागातील लोकांना होतो. काल दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना पाहायला मिळाला. अनिल देशमुखांची कालची भूमिका कार्यक्रमातली, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. नाही, अनिल बाबूंना त्यानिमित्ताने हेच मला विचारायचं आहे की 2019 मी जर काटोल विधानसभा लढवली असती तर तुमची जमानत देखील वाचली नसती. ते म्हटली की तुम्ही काटोल सोडून गेले 2014. नाही, काय जे झालं सर्व जनतेला माहिती आहे. त्यानंतर परत मी आलेलो आहे. पण 2019 मी जर काटोल विधानसभा लढली असती, लोकच सांगतील, अनिल देशमुखांची जमानत देखील वाचली नसती. काका विरुद्ध पुतण्या इथे पण वॉर पाहायला मिळतं आणि हे आता निवडणुकांच्या काळात ते जास्त वाढतं. नाही बघा, आपण पाहिलं की पुतण्यांचे दिवस आहे. घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता पुतण्याकडे आला आहे आणि म्हणून ह्या पुतण्याच्या दिवसांमध्ये पुतण्यांचाच विजय नक्की होईल. काटोल फडणवीसांच्या या दौऱ्यामध्ये काल समीर उमप असो, दापेवाड्याचे सरपंच, या सगळ्या यांचा पक्षप्रवेश झाला. समीर उमप यांनी पक्षप्रवेश केला. तुम्ही राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेसला धक्के देण्याचा या निमित्तानं प्रयत्न? अतिशय प्रतिभावान असे समीरजी उमप जिल्हा परिषद सदस्य आहेत, सतीशजी रेवतकर आहेत, असे कित्येक लोक हे आता शेवटी अनिल देशमुखांच्या नेतृत्वाला त्रासलेले आहेत. आणि त्यांनी सर्वांनी भाजपामध्ये येण्याचा काल निर्णय घेतला. एवढंच नव्हे, जिल्ह्यामध्ये सुनील केदारांच्या मतदारसंघामध्ये मोठे धक्के त्यांना लागले आहेत, ते लोक देखील भाजपामध्ये आलेले आहेत. म्हणून संपूर्ण नागपूर जिल्हा हा नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाच्या पाठीशी राहण्याचा भक्कमपणे त्यानिमित्ताने प्रयत्न आमचा आहे. काटोल विधानसभेत अनिल देशमुखांना धक्का देण्याची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे? नाही, मी म्हटलं ना, दिवसच पुतण्यांचे आहे. घड्याळ कोणाकडे आली? पुतण्याकडे आली. आणि म्हणून आता यांच्याकडे चिन्हही नाही राहिलं. ही सर्व परिस्थिती पाहता अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यानिमित्ताने काका लोकांची आहे, अजून बिकट होणार आहे. काल त्यांचा आक्रमक भूमिका दिसली. अरे नक्कीच बघा, ते मोठे आहेत, त्यांनी काही बोललं त्याच्या मी वाईट मानून घेत नाही. आमचे काकाच आहेत, पण वयोमानानुसार ह्या सर्व बदल होत असतात, परिवर्तन होत असतात. वेळेस जर काका लोकांनी जर समजून घेतलं तर त्यांची काय जी उरली आहे ती जाऊ शकते. कॅमेरामॅन सचिन सायमस, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.